नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण दिशा आणि अंतर यावरचा एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो. आता आपण सुरुवातीला जी उदाहरणं बघितली होती टाइप फर्स्ट, या टाइप फर्स्ट मध्ये आपण अशी उदाहरणं बघितली होती की सुरुवातीला एखादा व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने वळतो आणि तो शेवटी कोणत्या दिशेला जातो किंवा त्याची शेवटी त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण सेकंड टाइप बघणार आहे आणि या सेकंड टाईपमध्ये आपल्याला त्या व्यक्ती सुरुवातीला कोणत्या दिशेने प्रवास करायला निघाला हे माहिती नाही, शेवटी मात्र त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या टाईपच्या एक्झॅक्ट उलटी टाईप ही आहे आणि त्यानंतर तिसरी टाईप आपल्याला जी बघायची आहे ती अँगल बेस्ड आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर कोणावर आधारित आहे एखादा व्यक्ती. ठीक आहे, वेगवेगळ्या अँगलमधून वेगवेगळ्या कोणातून वेगवेगळ्या दिशेने वळतो. तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल कृपया त्यांना मागचे व्हिडिओ बघावे, जेणेकरून तुमच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत, बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते जर क्लिअर असतील तर तुम्हाला व्हिडिओ समजायला इझी होऊन जाईल. त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, प्लेलिस्टची लिंक कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो सुरुवात करूया आपण. बघा, एक व्यक्ती 10 किलोमीटर सरळ चालत जातो, म्हणजे तो कोणत्या दिशेने जातो हे आपल्याला माहिती नाही आणि म्हणून नंतर आपल्या उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो, तो पुन्हा उजवीकडे वळतो 10 किलोमीटर चालतो आणि शेवटी तो आपल्या डावीकडे वळतो व 5 किलोमीटर चालतो. जर तो आता उत्तर दिशेने जात असेल तर त्याने सुरुवातीला कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती, म्हणजे आपल्याला इथे सुरुवातीला कोणत्या दिशेने त्याने सुरुवात केली होती चालायला हे आपल्याला काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी उदाहरणं आहेत ही तुम्हाला दोन प्रकारे सोडवता येतात. एक आपली पारंपरिक मेथड आहे, तुम्हाला इथे प्रत्यक्षात आकृती काढावी लागेल ती व्यक्ती कोणत्या दिशेने आणि कशी वळली. ठीक आहे, त्यानंतर दुसरी स्मार्ट मेथड आहे. स्मार्ट मेथडच आपल्याला परीक्षेमध्ये वापरायची आहे, परंतु मी तुम्हाला सुरुवातीला पारंपरिक मेथड सांगणार आहे जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहेत, तुमच्या संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण संकल्पना क्लिअर नसतील तर तुम्हाला स्मार्ट मेथड किंवा मग तुम्हाला सहज किंवा कमी वेळामध्ये ते उदाहरण सोडवता येणार नाही. ठीक आहे, आणि म्हणून आपण काय करणार इथे, आता आधी पारंपरिक मेथडने सोडवणार. ओके, आम जिंदगी आपण बघणार आणि त्यानंतर स्मार्ट मेथडने बघणार. ठीक आहे, मेंटॉस जिंदगी. ठीक आहे, बघा एक व्यक्ती 10 किलोमीटर सरळ चालत जाते. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला ती व्यक्ती 10 किलोमीटर सरळ चालत जाते असं दिलेलं आहे पण कोणत्या दिशेला जाते असं दिलेलं नाही. असं जर असेल तर आपण त्या व्यक्तीला उत्तरेकडे चालत आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, कन्सिडर करू मग आपण ती व्यक्ती इथून निघालेली आहे आणि ती व्यक्ती उत्तरेकडे 10 किलोमीटर जाते. बरोबर, मग हे अंतर घेताना सुद्धा आपल्याला प्रमाणामध्ये अंतर घ्यायचं असतं. हे आपण 10 किलोमीटर घेतलेलं आहे. ठीक आहे, या प्रमाणात बाकीचे अंतर घ्यायचे आहेत आपल्याला. या दिशेला गेली ती व्यक्ती, नंतर ती आपल्या उजवीकडे वळते. मग आता ही व्यक्ती उत्तरेकडे चालत आहे असं आपण कन्सिडर केलं. आता ती उजवीकडे वळते आणि 5 किलोमीटर चालते, म्हणजे आपण त्याला इकडे घेणार 5 किलोमीटर. ठीक आहे, इथे आली ती व्यक्ती, आता पुन्हा उजवीकडे वळते. आता ती व्यक्ती या दिशेने म्हणजे पूर्वेने जात आहे आणि पुन्हा उजवीकडे वळते, याचा अर्थ ती पुन्हा खालच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडे वळते. ठीक आहे, आणि 10 किलोमीटर चालते, म्हणजे या पहिल्या अंतराच्या पॅरेलल आपण हे अंतर घेणार आहे 10 किलोमीटर. इथपर्यंत ती व्यक्ती आली, हे अंतर असेल 10 किलोमीटर. ठीक, शेवटी तो आपल्या डावीकडे वळतो. आता ही व्यक्ती इकडे दक्षिणेकडे सॉरी उत्तरेकडे जात आहे की दक्षिणेकडे, दक्षिणेकडे, आणि ती डावीकडे वळते म्हणजेच ती पूर्वेकडे वळते आणि ती 5 किलोमीटर अंतर पार जाते. ठीक, हे अंतर जे आहे 5 किलोमीटर आहे. ठीक, 5 किलोमीटर अंतर पार केलं त्या व्यक्तीने. जर तो आता उत्तर दिशेने जात असेल तर त्याने सुरुवातीला कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती, ही जी दिशा आहे ती, ही दिशा त्यांनी दिलेली आहे आपल्याला उत्तर दिशा. काय दिलेली आहे? उत्तर दिशा दिलेली आहे, म्हणजे शेवटी त्याचं तोंड जे आहे ते उत्तरेला आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथे, मग त्याची ही जी सुरुवात आहे इथे त्यांनी जी सुरुवात केली होती तर ही दिशा कोणती आहे, म्हणजे आता बघा ही दिशा आणि ही दिशा एकच आहे वरच्या दिशेने. बरोबर आहे, आपली नेहमी नॉर्मल वरची दिशा उत्तर असते पण त्यांनी आता ही दिशा उत्तर दिलेली आहे. तो व्यक्ती आता उत्तरेकडे चाललेला आहे कारण आपल्याला सुरुवातीला तो व्यक्ती कोणत्या दिशेने चालला हे दिलेलंच नव्हतं. ठीक आहे, आपण कन्सिडर केलं
मग आता त्याचं शेवटी जे तोंड आहे ते उत्तर दिशेला आहे, तो उत्तर दिशेने जात आहे आणि आपल्याला ही दिशा काढायची आहे, ठीक आहे. कारण इथून सुरुवात केली होती ना त्याने, किंवा आपण इथे असं जॉईन जरी केलं ठीक आहे, तरी आपल्याला आता सुरुवात इथून केलेली आहे त्याने, या बिंदूपासून आणि या दिशेने केलेली आहे. ही दिशा काढायची आहे म्हणजे आपल्याला उत्तर दिशेचा हा अँगल काढायचा आहे. ही दिशा उत्तर आहे, तो आता उत्तरेकडे चाललेला आहे आणि सुरुवात त्याने या दिशेने केली होती. हा 90° कोण होतो आणि हा उत्तरेच्या डावीकडे 90° कोण होतो, ठीक. मग आता आपण इथे बघू, आपल्या नेहमीच्या ज्या दिशा असतात त्या अशा असतात, इथे उत्तर आहे, इथे पूर्व आहे, इथे पश्चिम आहे आणि इथे दक्षिण आहे, ठीक. आता आपल्याला ही दिशा काढायची आहे, ठीक आहे. ही उत्तर आहे, या दिशेने तो आता चाललेला आहे आणि सुरुवात त्याने या दिशेने केली होती, म्हणजे उत्तर दिशेच्या डावीकडे 90° कोण. मग उत्तर दिशेच्या डावीकडे जर 90° आपण गेलो, बरोबर आहे, कोणती दिशा आहे ते पश्चिम, आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते काय असेल, पश्चिम. काय असेल, पश्चिम दिशा. म्हणजेच त्या व्यक्तीने प्रवास करायला सुरुवात जी केली होती ती पश्चिम दिशेने केली होती, म्हणजे ही दिशा पश्चिम दिशा येणार हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. आणि आपलं उत्तर काय असेल, पश्चिम असेल. शेवटी तो उत्तरेला आहे, सुरुवात त्याने इथे केली होती, मग इथेही तुम्ही अँगल घेतला तर चालते, आपण इथे घेतला समजण्यासाठी, पण इथे जरी घेतला तरी चालेल की या दिशेने तो जात होता सुरुवातीला, इथे काय आणि इथे काय, आणि अंतराशी आपल्याला काहीही येणं देणं नाही आहे. मग उत्तर दिशा जी आहे तिच्या डावीकडे 90°, मग उत्तरेच्या डावीकडे 90°, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90°, म्हणजेच कोणती दिशा येते ती पश्चिम दिशा येते आणि ते आपलं उत्तर असेल. तर ही झाली पारंपरिक मेथड मित्रांनो, म्हणजे परीक्षेमुळे तुम्हाला अशी आकृती काढावी लागेल आणि हे सर्व ठरवावं लागेल, ठीक. आता आपण म्हणजे ही आम जिंदगी झाली, आम जिंदगी. आता आपण काय करणार आहे, मेंटॉस जिंदगी जगणार आहे किंवा बघणार आहे, ठीक आहे. स्मार्ट मेथड, चला मग आता आपण स्मार्ट मेथड बघूया. बघा इथे या मेथडमध्ये तुम्हाला कुठलीही आकृती काढण्याची गरज नाही. काय करायचं, एक व्यक्ती 10 किलोमीटर सरळ चालत जातो, म्हणजे आपल्याला माहिती नाही कोणत्या दिशेला जातो, प्रश्नचिन्ह. त्यानंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो, आता तो कोणत्या दिशेला वळला, उजवीकडे, म्हणून आपण आर लिहिणार, आर म्हणजे राईट, ठीक आहे. आणि आर म्हणजे राईट दिशेने उजवीकडे तो वळतो, आणि एखादा व्यक्ती उजवीकडे वळतो म्हणजे तो 90° वळत असतो हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळतो आणि 10 किलोमीटर चालतो, मग पुन्हा उजवीकडे वळाला, पुन्हा इथे आर लिहिणार, शेवटी तो आपल्या डावीकडे वळतो, ठीक आहे. आणि शेवटी लेफ्टला डावीकडे वळतो, तो 5 किलोमीटर चालतो. जर तो आता उत्तर दिशेने चालत असेल, आता या डावीकडे वळल्यानंतर तो कोणत्या दिशेने चालत आहे, उत्तर दिशेने, म्हणून आपण इथे उत्तर लिहून टाकणार, ही उत्तर दिशा आहे, ठीक आहे. या उत्तर दिशेने तो आता चालत आहे, तर सुरुवात चालायला सुरुवात कोणत्या दिशेने केली होती त्याने, हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे हे आपलं इथली दिशा आपल्याला काढायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण अशा प्रकारे लिहिल्यानंतर एक राईट आहे आणि एक लेफ्ट आहे, तर आपण काय करणार इथे, एक राईट आणि एक लेफ्ट कॅन्सल करणार, ठीक. मग राहिलं काय, आता राईट राहिलं काय, राईट. आता या राईटला आपण लेफ्टमध्ये कन्वर्ट करणार. सर का बरं लेफ्टमध्ये कन्वर्ट करायचं, इथं राईट भाग राहिलेला आहे, कारण आपल्याला अंतिम दिशा दिलेली आहे त्यांनी आणि सुरुवातीची काढायची आहे. आपण याच्या पहिल्या टाईपमध्ये, पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला सुरुवातीची दिशा दिलेली होती आणि अंतिम काढायची होती, त्यामुळे इथे आपण असं राईटचं लेफ्ट किंवा लेफ्टचं राईट करत नव्हतो, बरोबर आहे. पण आता आपल्याला अंतिम दिशा दिलेली आहे, सुरुवातीची काढायची आहे, म्हणून आपण इथे काय करणार, इथे जर राईट बाकी उरलेलं आहे तर आपण लेफ्ट घेणार, इथे जर लेफ्ट उरलं असतं तर आपण राईट घेतलं असतं, ठीक आहे. मग आता लेफ्ट घेतल्यानंतर आता काय करायचं आहे सर, तर आता हे माहिती आहे तुम्हाला की तो आता उत्तर दिशेने चालत आहे, ठीक आहे. आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, आता उत्तरेकडून लेफ्ट जायचं आहे. उत्तरेकडून लेफ्ट जायचं म्हणजेच काय, डावीकडे 90° आपल्याला वळायचं आहे. मग आता बघा, हा आपला नेहमीची आकृती आहे, ही दिशा उत्तर आहे, ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे आणि ही दक्षिण आहे. मग आता उत्तरेच्या लेफ्टला म्हणजेच 90° डावीकडे वळायचं आहे. उत्तरेकडून 90° आपण डावीकडे वळालो की आपल्याला कोणती दिशा येते, पश्चिम दिशा, आणि म्हणून आपला आन्सर काय असेल, पश्चिम. आन्सर काय असेल, पश्चिम. एकदम सिंपल, लक्षात आलं. पुन्हा एकदा बघा, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण फास्ट सोडवणार आहे. सुरुवातीची दिशा माहिती नाही, नंतर तो उजवीकडे वळाला,
नंतर पुन्हा उजवीकडे वळाला आणि नंतर डावीकडे वळाला. मग राईट, एक राईट आणि हा एक लेफ्ट कॅन्सल केला, इथे राईट उरलेला आहे. या राईटला आपण लेफ्टमध्ये कन्वर्ट केलं. मग सर हे लेफ्टमध्ये कन्वर्ट केव्हा करायचं? तर जेव्हा तुम्हाला अंतिम दिशा दिलेली असते आणि सुरुवातीची दिशा काढायची असते त्यावेळेलाच हे राईट असेल तर लेफ्ट करायचं आणि लेफ्ट असेल तर राईट करायचं. मग इथे राईट आहे तर आपण लेफ्ट केलं आणि मग उत्तरेकडून आपण लेफ्टला म्हणजेच 90° वळणार आहे, म्हणजेच डावीकडे वळणार आहे, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळणार आहे. मग उत्तरेकडून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लेफ्टकडे डावीकडे वळलं 90°, म्हणजे पश्चिम दिशा येते आणि तेच आपला आन्सर आहे. मजा आली. नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा आता एक व्यक्ती 6 किलोमीटर सरळ चालत जातो, त्यानंतर 6 किलोमीटर चालत जातो, ठीक आहे, क्वेश्चन मार्क, कोणत्या दिशेने जातो माहिती नाही आपल्याला. त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो, 10 किलोमीटर जातो, डावीकडे म्हणजेच लेफ्ट, ठीक. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो, राईट, ठीक आहे, 6 किलोमीटर अंतर पार करतो. काही वेळाने तो पुन्हा आपल्या डावीकडे वळतो, ठीक आहे, पुन्हा काय घेणार, लेफ्ट, व 8 किलोमीटर अंतर पार करतो. तो व्यक्ती पुन्हा उजवीकडे वळतो, काय घेणार, राईट, व 10 किलोमीटर अंतर पार करतो. आणि शेवटी आपल्या डावीकडे वळतो, पुन्हा इथे घेणार लेफ्ट, व चालायला लागतो. जर तो आता दक्षिण दिशेने चालत असेल, म्हणजे आपण इथे काय लिहिणार आता, दक्षिण, कारण शेवटी तो कोणत्या दिशेने जात आहे, दक्षिण दिशेने जात आहे. तर त्याने सुरुवातीला कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती ही दिशा आपल्याला काढायची आहे. बघा आता इथे सुद्धा लेफ्ट राईट असं आपण लिहिलेलं आहे. इथे सुद्धा आपण काय करणार, एक लेफ्ट एक राईट कॅन्सल करणार, पुन्हा हा लेफ्ट आणि हा राईट कॅन्सल करणार, राहिलं काय फक्त लेफ्ट. या लेफ्टला आपण काय करणार, आर मध्ये कन्वर्ट करणार, ठीक आहे, कारण आपल्याला सुरुवातीची दिशा काढायची आहे म्हणून. मग आता आपण दक्षिणेकडून, ठीक आहे, राईट वळणार आहे. मग राईट वळणार आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की दक्षिणेकडून उजवीकडे वळायचं आहे, याचा अर्थ 90° वळायचं आहे. आणि उजवीकडे वळायचं आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळायचं आहे, क्लॉकवाईज वळायचं आहे, ठीक आहे. मग आपल्याला नेहमीप्रमाणे ही जी आकृती आहे ही आपण इथे काढणार, परीक्षेत ही आकृती काढायची नाही, तुमच्या डोक्यामध्ये हे सर्व कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे या आकृतीचे, ठीक आहे. मग इथे ही उत्तर दिशा आहे, तुम्हाला माहिती आहे की दक्षिण आहे, त्याच्यानंतर ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. आणि आपल्याला दक्षिणेकडून राईट टर्न घ्यायचा आहे, मग ही दक्षिण आहे. दक्षिणेकडे जर तुमचं तोंड असेल तर तुमचा राईट टर्न आहे तो इकडे येणार, ठीक आहे. दक्षिणेकडून राईट म्हणजे दक्षिणेकडून घड्याळाच्या दिशेने 90° वळणे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग कोणती दिशा आहे, ते पश्चिम. आणि म्हणून आपलं उत्तर काय असणार, पश्चिम दिशा. एकदम सिंपल, लक्षात आलं. नेक्स्ट उदाहरण बघूया. एक व्यक्ती 10 किलोमीटर सरळ जाते, क्वेश्चन मार्क, कोणत्या दिशेने जाते माहिती नाही. त्यानंतर ती उजवीकडे वळते, राईट, आर लिहिणार, ठीक आहे. व 5 किलोमीटर अंतर जाते. बघा इथे अंतर किती किलोमीटर जाते याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला, कारण आपल्याला किती अंतर जाते हे विचारलेलंच नाहीये, ठीक आहे. आपल्याला फक्त त्या व्यक्तीने चालायला कोणत्या दिशेने सुरुवात केली होती हे विचारलेलं आहे, त्यामुळे अंतर किती जाते याच्याशी काही घेणं देणं नाही, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ती व्यक्ती उजवीकडे वळते, पुन्हा आर, व 10 किलोमीटर जाते. त्यानंतर पुन्हा ती व्यक्ती उजवीकडे वळते, पुन्हा आर, व 5 किलोमीटर अंतर पार करते. आणि शेवटी ती व्यक्ती डावीकडे वळते, लेफ्ट, व चालायला लागते. आता तिचे तोंड नैऋत्य दिशेला आहे, ठीक आहे. शेवटी डावीकडे वळल्यानंतर तिचं तोंड जे आहे ते कोणत्या दिशेला येते, नैऋत्य दिशेला येते. कोणत्या दिशेला येते, नैऋत्य, ठीक आहे. मग आता सुरुवात करायची आपल्याला. बघा इथे हा एक आर आणि हा एक लेफ्ट हे कॅन्सल करणार आपण. आता राहिले काय, 2 आर, बरोबर आहे ना. मग या आरला आपण कन्वर्ट करणार लेफ्टमध्ये, या आरला पण आपण कन्वर्ट करणार लेफ्टमध्ये. म्हणजे आपल्याला 2 वेळा लेफ्टकडे वळायचं आहे, इथे लक्षात घ्या. काय 2 वेळा काय करायचं आपल्याला, लेफ्टला वळायचं आहे नैऋत्येकडून. नैऋत्येकडून 2 लेफ्ट घ्यायचे आहेत आपल्याला. मग आता आपण इथे दिशा काढू. बघा उपदिशा काढायच्या आहेत आपल्याला. मी उपदिशेलाच नाव देणार आहे, ठीक आहे. ही वायव्य आहे, ही नैऋत्य आहे, ही ईशान्य आहे आणि ही
आग्नेय आहे। आता नैऋत्येकडून आपल्याला दोन वेळा लेफ्ट कडे वळायचं आहे, ही नैऋत्य दिशा आहे ठीक आहे, आणि दोन वेळा लेफ्ट कडे वळायचं आहे आपल्याला। नैऋत्येकडे तोंड आहे त्या व्यक्तीचा, आता या दिशेला तोंड आहे, दोन लेफ्ट वेळा म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90° दोन वेळा, मग हा पहिला टर्न असेल 90°, आणि हा दुसरा टर्न असेल 90°, आणि मग या व्यक्तीचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल, ईशान्य। बघा असे दोन टर्न घेतल्यापेक्षा ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर ईशान्य आलं, हे क्लिअर ठीक आहे, उत्तर काय आलं आपलं ईशान्य ओके। आता बघा इथे आणखी तुम्हाला एक शॉर्ट मेथड लक्षात घेता येईल, जेव्हा एखादा व्यक्ती हा दोन वेळा लेफ्ट कडे वळतो, याचा अर्थ तो काय होतो, ऑपोजिट दिशेला जातो ठीक। दोन वेळा राईटला वळत असेल तरी तो मूळ दिशेच्या ऑपोजिट दिशेला जाणार ठीक। मग नैऋत्येच्या ऑपोजिट दिशा कोणती आहे, ईशान्य। तो डावीकडे दोन वेळा वळाला काय आणि उजवीकडे दोन वेळा वळाला काय, तो दोन वेळा डावीकडे वळत असेल किंवा उजवीकडे वळत असेल तर तो 90° असं दोन वेळा म्हणजे 180° वळतो, म्हणजेच तो विरुद्ध दिशेला जातो, हे पण लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला ही आकृती काढण्याची सुद्धा गरज नाही, नैऋत्य कडून तो दोन वेळा लेफ्ट कडे वळाला, याचा अर्थ नैऋत्येच्या विरुद्ध दिशेला ईशान्य दिशेकडे त्याचा आता तोंड आहे असं तुमच्या लक्षात येईल, गॉट इट। चला नेक्स्ट एक्झाम्पल, मजा येत आहे। नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि सोडून बघा, 2 सेकंदामध्ये उदाहरण सोडवणं होते, 2 ते 3 सेकंद ओके। एक व्यक्ती 6 किलोमीटर सरळ चालत जातो ठीक आहे, सुरुवातीचं ठिकाण माहिती नाही क्वेश्चन मार्क, त्यानंतर तो 4 वेळा उजवीकडे वळतो, राईट 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 राईट, 4 वेळा उजवीकडे वळतो आणि वेगवेगळे अंतर पार करतो। आता त्याचे तोंड पश्चिमेला आहे, खाली पश्चिम लिहून घ्यायचं, आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, पश्चिमेला आहे ओके। तर त्याने सुरुवातीला कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली होती, आता काय करणार, 4 वेळा आर आलेला आहे मित्रांनो, आता इथे काहीही कॅन्सल होणार नाही। मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की एखादाही व्यक्ती जर 4 वेळा राईट कडे किंवा 4 वेळा लेफ्ट कडे वळत असेल तर तुम्हाला माहिती आहे की तो व्यक्ती आहे त्याच दिशेला येतो, म्हणजे आपलं उत्तर सुद्धा पश्चिमच येणार आहे, कसं लक्ष द्या। बघा ही आकृती, इथे काहीही कॅन्सल होणार नाही। मग आता इथे आपण आपल्या मेथडनुसार आरचं लेफ्ट करणार, सर तुम्ही ते आरचं लेफ्ट करत होते वगैरे, मग ते केलं नाही ठीक आहे। 4 वेळा जर एखादा व्यक्ती राईट कडे वळाला किंवा 4 वेळा जर तो लेफ्ट कडे वळाला तरी तो पूर्ववत ठिकाणी येतो, हे आपण आधी बघणार, आणि मग त्या आरचं लेफ्ट केलं काय आणि न केलं काय, उत्तर तेच येणार आहे हे तुमच्या लक्षात ओके। बघा ही उत्तर दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे, त्याच्यानंतर ही दक्षिण आहे, त्याच्यानंतर ही पश्चिम आहे ठीक। आता एखादा व्यक्ती जर 4 वेळा उजवीकडे वळाला उत्तरेकडे, 1, 2, 3 आणि 4, तर पुन्हा त्याचं तोंड उत्तरेला जाणार। तो जर डावीकडे वळाला 1, 2, 3 आणि 4, तरी त्याचं तोंड उत्तरेकडे जाणार। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची, एखादा व्यक्ती जेव्हा उजवीकडे किंवा डावीकडे 4 वेळा वळतो, म्हणजेच तो 4 वेळा 90° वळत असतो, त्यावेळेला तो पूर्ववत स्थितीला येतो, आहे त्या दिशेलाच त्याचं तोंड असणार। मग इथे आपण या आरचे लेफ्ट केले काय आणि न केले काय, उत्तर काय येणार आहे आपलं, पश्चिमच येणार आहे। बघा आता 4 वेळा जर आपण इथे, पण आपल्या नेहमीच्या मेथडप्रमाणे गडबड होऊ नये म्हणून आपण त्याला लेफ्ट करणार, याला लेफ्ट करा, याला लेफ्ट करा, याला लेफ्ट करा आणि याला लेफ्ट करा, आणि 4 वेळा काय करायचं आहे तुम्हाला, डावीकडे वळायचं आहे पश्चिमेपासून। मग आता ही पश्चिम आहे, या पश्चिमेकडून डावीकडे 4 वेळा जायचं आहे तुम्हाला, 1, 2, 3 आणि 4, पुन्हा तुमचं तोंड कोणत्या दिशेला आलं, पश्चिम दिशेला आलं, आणि मग पश्चिम हेच आपलं काय उत्तर आहे ओके। नेक्स्ट उदाहरण बघूया, बघा एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे, सुरुवातीला तो 45° घड्याळाच्या दिशेने वळतो। आता इथे आपल्याला लक्षात घ्या, अँगल दिलेला आहे, काय दिलेला आहे, अँगल दिलेला आहे ठीक, आणि 45° घड्याळाच्या दिशेने वळतो, नंतर तो 90° घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळतो, आणि शेवटी 135° घड्याळाच्या दिशेने वळतो, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे,
आता हे अँगल बेस्ड एक्झाम्पल आहेत, आपण जी तिसरी टाईप म्हणतोय बघा, ठीक आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला राईट किंवा लेफ्ट असं दिलेलं नाही, उजवीकडे किंवा डावीकडे असं दिलेलं नाही, तर अँगल दिलेला आहे आणि घड्याळाच्या दिशेने की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं दिलेलं आहे, ठीक. मग सुरुवातीला ती व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. मग इथे काय करणार आपण, सुरुवातीला त्या व्यक्तीचं तोंड जे आहे ते उत्तरेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला आकृती काढून सोडवता येईल, पण आपण स्मार्ट मेथडनेच सोडवणार आहे. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणून आपण इथे उत्तर दिशा लिहिणार, ठीक. आता त्याच्यानंतर तो 45 अंशातून घड्याळाच्या दिशेने वळाला, याचा अर्थ काय होतो की 45 अंशातून तो राईट, घड्याळाच्या दिशेने म्हणजे राईट, उजवीकडे वळाला. नंतर तो 90 अंशातून वळाला, इथे आपल्याला हे अंश पण घेणं जरुरी आहे, ठीक. 90 अंशातून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे इथे 90 अंशातून तो लेफ्टकडे, ठीक आहे, डावीकडे वळाला. आणि शेवटी तो 135 अंशातून, ठीक, घड्याळाच्या दिशेने वळतो, म्हणजे इथे आपल्याला राईट घ्यावं लागणार आहे. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, ठीक आहे, आणि मग आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे आपल्याला काढायचं. सुरुवातीला उत्तरेकडे तोंड आहे बघा, तो 45 अंशातून उजवीकडे वळतो म्हणजेच घड्याळाच्या दिशेने वळतो, 90 अंशातून डावीकडे म्हणजेच लेफ्टला, 135 म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, आणि 135 अंशातून राईटला म्हणजे उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने. आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला हे आपल्याला काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय करायचं सर, ठीक आहे, इथे राईट आणि लेफ्ट आपल्याला असे डायरेक्ट कॅन्सल करता येतील का, नाही, कारण इथे त्यांचे अँगल जे आहेत त्या कोणाची मापे जी आहेत ती वेगवेगळी आहेत. इथे राईट 45 आहे, इथे लेफ्ट 90 आहे, इथे लेफ्ट 90 आहे तर इथे राईट 135 आहे. मग आपण काय करणार, आधी या राईट राईटची बेरीज करणार, ठीक आहे. 45 अंश अधिक, ठीक आहे, 135 अंश यांची आपण बेरीज करणार, ठीक, दोन्ही राईटची काय करणार, बेरीज. आणि ही बेरीज जे केली आपण तर काय येणार, 5 5 10 0 8 7 1, 4 4 8 आणि हा 180, हे 180 काय आले, राईट आले, 180 काय आले, राईट. आणि त्या 180 राईट मधून हे लेफ्ट आपण काढून टाकणार, ठीक आहे. आणि म्हणून इथे 90 अंश जे आहेत, ठीक आहे, हे लेफ्ट हे आपण इथून वजा करणार आणि आपल्याला काय मिळणार, 90 अंश. पण आता 90 अंश काय मिळणार, राईट, कारण 180 राईट मधून आपण 90 L काढले तर 90 राईट आपल्याला बाकी उरले. याचा अर्थ उत्तरेपासून लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, आता राईटकडे 90 अंशात वळायचं आहे, म्हणजेच राईटकडे वळायचं आहे. मग आता बघा त्यांना कशा तुमच्या डोक्यामध्ये आहेच, वरची दिशा उत्तर, खालची अर्थातच दक्षिण, पूर्व आणि ही पश्चिम, ठीक. उत्तरेकडून आपल्याला आता 90 अंशात उजवीकडे राईटकडे वळायचं आहे, मग ही उत्तर दिशा आहे. आणि उजवीकडे जर आपण 90 अंशातून वळलो, ठीक आहे, हा 90 अंशाचा कोण आहे, तर जी दिशा आहे ती ती आहे पूर्व दिशा. आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, की तो कोणत्या दिशेने चाललेला आहे, आता पूर्वेकडे, कुठे चाललेला आहे तो, आता पूर्वेकडे चाललेला आहे. लक्षात आलं का मित्रांनो, इथे काय केलं, आपल्याला अँगल वेगवेगळे दिलेले आहेत म्हणून डायरेक्ट आर आणि एल कॅन्सल करता येणार नाही. आपण आर आर ची बेरीज केली, 45 आणि 135, 180 आर, आणि त्यातून 90 L काढून टाकले, ठीक आहे. आपल्याकडे 90 R राहतात, याचा अर्थ आपल्याला या सुरुवातीच्या ठिकाणापासून, म्हणजे सुरुवातीला त्याचं तोंड उत्तरेकडे होतं ना, मग त्या उत्तरेकडून 90 अंश आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. मग उत्तरेकडून 90 अंश उजवीकडे वळल्यानंतर आपलं उत्तर येते पूर्व दिशा, आणि तेच आपलं आन्सर असेल, ठीक आहे. मग तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आकृती काढूनही काढता येईल, पण तिथे वेळ जाणार. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, ठीक आहे, फास्ट कॅल्क्युलेशनमध्ये तोंडी कॅल्क्युलेशन असतात, कारण सर्व अँगल जे आहेत ते 45 पटीमध्येच असतात, त्यामुळे कॅल्क्युलेशन करायला इथे फार वेळ लागणार नाही. नेक्स्ट उदाहरण बघूया, एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा, ठीक आहे, पूर्व, डायरेक्ट पूर्व लिहून घेणार आपण. सुरुवातीला 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, मग आपण काय करणार, इथे 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे राईट वळतो, त्यानंतर 135 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, मग इथे काय करणार आपण, 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे लेफ्ट, ठीक आहे, वळतो. व पुन्हा त्यानंतर 135 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळतो, पुन्हा 135 अंशातून तो व्यक्ती काय करतो, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच वळतो. आणि
शेवटी 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतो आणि शेवटी 45 अंशामधून तो काय करतो घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे राईट दिशेने वळतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला ती मग आता इथे काय करावं लागणार आपल्याला इथे 45 राईट आणि लेफ्ट आपल्याला डायरेक्ट कॅन्सल करता येणार आहेत का नाही बरोबर आहे. मग आता आपण इथे काय करणार इथे काय करणार आपण आधी राईटची बेरीज करून घेणार बरोबर आणि नंतर लेफ्टची बेरीज करणार. तर आधी आपण लेफ्टची बेरीज करू बघा 135 कारण त्या मोठे आहेत अँगल 135 लेफ्ट अधिक 135 लेफ्ट यांची जर आपण बेरीज केली ठीक तर 5 5 10 5 1 3 3 6 1 7 270 हा कोण येतो लेफ्ट ठीक. आणि या दोन्ही राईटची जर बेरीज केली आपण तर 45 आणि 45 बरोबर आहे ना हे 90 अंश येते आणि म्हणून यातून काय करणार हे 90 अंश राईट बरोबर आहे ना 45 आणि 45 हे दोन्ही घेतले आपण इथे ठीक आहे. ते दोन्ही आपण इथे घेतले 45 आणि 45 ते वजा केले तर आपल्याला काय मिळणार इथे 9 आणि किती 7 180 अंश इथे राहणार इथे 180 अंश. आता बघा लेफ्ट मधून आपण राईट काढले म्हणजे ती मोठी संख्या लेफ्ट आहे म्हणजे उरलेले काय असतील लेफ्ट असतील उरलेले काय असतील लेफ्ट. मग 270 मधून जर 90 गेले तर 180 बाकी राहतात ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे आता पूर्वेपासून आपल्याला 180 अंशात डावीकडे वळायचं आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे याच्या आधी पण आपण बघितलं 180 अंशातून म्हणजे दोन वेळा आपण काय करणार डावीकडे वळणार आहे आणि मग आपण पूर्व दिशेच्या एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला येणार आहे आणि विरुद्ध दिशेला जी पूर्वीच्या दिशा असते ती असते पश्चिम. कोणती दिशा असते पश्चिम आणि मग आपलं उत्तर पश्चिम येणार आहे ठीक आहे. बघा आपण आकृती काढून बघू ही उत्तर आहे ही दक्षिण आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे. आपल्याला 180 अंशातून लेफ्ट डावीकडे वळायचं आहे पूर्वेपासून मग या पूर्वेपासून आपण डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे 90 बरोबर आहे आणि पुन्हा हे 90 अंशातून आपण वळलो बरोबर आहे आणि मग आता इथे कोणती दिशा आलेली आहे पश्चिम आणि म्हणजेच आपलं काय आन्सर आहे ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघू एक व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे लिहून घ्यायचं पूर्व 3 सेकंदात मित्रांनो सोडवणं होतं उदाहरण 3 सेकंदामध्ये ठीक आहे. प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर 3 सेकंदामध्ये उदाहरण होणारच. ती सुरुवातीला 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते ठीक आहे. 45 अंशामधून घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे राईट त्यानंतर 90 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 अंश लेफ्ट 90 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला व पुन्हा त्यानंतर 45 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला पुन्हा 45 ठीक विरुद्ध दिशेला म्हणतो ना मग लेफ्ट त्यानंतर ती व्यक्ती 90 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते पुन्हा 90 अंश जे आहेत ते लेफ्टला आहे ठीक व शेवटी 45 अंशातून पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते आणि पुन्हा शेवटी 45 अंशातून राईटला वळते. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे ठीक झालं बघा आता इथे लक्षात आहे इथे हे 45 राईट आणि हे 45 लेफ्ट कॅन्सल करणार आपण त्याच्यानंतर आता इथे काय राहिले 2 लेफ्ट आहेत आणि एक राईट आहे 2 लेफ्ट आहेत आणि एक राईट आहे बरोबर. आता काय करणार आपण या दोन्ही 90 ची बेरीज करणार ठीक आहे. म्हणजे काय येणार इथे 90 180 येणार ठीक आहे. तर आपण इथे बेरीज करू 90 डिग्री लेफ्ट आहे त्याच्यानंतर पुन्हा 90 डिग्री लेफ्ट आहे ठीक आहे. हे किती झाले 180 डिग्री लेफ्ट आणि त्यातून हे 45 काय करणार आपण वजा करणार -45 राईट हे वजा केले तर आपल्याला काय मिळेल 180 मधून 45 गेले म्हणजेच किती अंश मिळणार आपल्याला 135 अंश. किती मिळणार 135 अंश ठीक आहे. आता हे लेफ्ट असणार की राईट असणार तर लेफ्ट मधून आपण राईट काढलेले आहे बरोबर आहे. लेफ्ट ही मोठी संख्या म्हणजे लेफ्ट असणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे 135 अंशातून डावीकडे वळायचं आहे
कोणत्या दिशेपासून पूर्वेपासून। मग आपण आता पुन्हा आपल्या नेहमीप्रमाणे बघणार, बघा इथे तुम्हाला उपदिशा आपण काढावे लागतील, सर्व दिशांची नाव लिहिण्याची गरज नाही आता। ठीक आहे, ही उत्तर आहे, ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे, ही दक्षिण आहे। ओके, आता आपल्याला लेफ्ट कडे वळायचं आहे 135 पूर्वेपासून। मग ही पूर्व आहे, पूर्वेच्या लेफ्ट कडे म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, ठीक आहे, अँटीलॉक होईल, 35 अंश, 135 अंशातून वळायचं आहे। ठीक आहे, मग पूर्वेकडून मी 90 अंश जर वळालो, ठीक आहे, उत्तर दिशा येते। आणि मग पुन्हा जर मी 45 अंश वळालो, म्हणजे बघा इथे 45 अंश हे आणि हे 90 अंश, ठीक आहे, अशा प्रकारे टोटल आपला अँगल जो होतो तो इथे येतो। आणि तो ती दिशा जी आहे ती कोणती येते, वायव्य। कोणती दिशा येते, वायव्य, कारण आपण पूर्वेकडून हे 90 आणि हे 45 म्हणजे हा टोटल अँगल 135 अंशाचा होतो आणि डावीकडे, ठीक आहे, आणि कोणती दिशा येणार मग, वायव्य। आणि मग आपलं उत्तर जे आहे ते काय असणार, वायव्य दिशा असणार। कोणती दिशा असणार, वायव्य दिशा असणार। ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू। एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, ठीक आहे, उत्तर, तो सुरुवातीला उजवीकडे वळतो, राईट टर्न घेतला त्याने, त्यानंतर डावीकडे वळतो, लेफ्ट टर्न घेतला, व पुन्हा तो व्यक्ती 45 अंशातून डावीकडे वळतो। मग आता इथे आपल्याला अँगल लिहावा लागेल, 45 अंशातून डावीकडे वळतो, ठीक, आणि शेवटी तो उजवीकडे वळतो, शेवटी तो उजवीकडे वळतो, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला, तर आता लक्षात घ्या हे बाकीचे आर लेफ्ट आणि आर हे जे आहेत हे 90 अंशाचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे। इथे मात्र डावीकडे त्यांनी 45 अंश दिलेला आहे, त्यामुळे ते 45 अंश इथे आपल्याला लिहिणं जरुरी आहे। ओके, मग आता आपण काय करणार, नेहमीप्रमाणे एक राईट आणि एक लेफ्ट कॅन्सल करणार, आणि आपल्याला शेवटी दिलेलं आहे, त्यामुळे इथे बघा इथे चुकूनही आरचं लेफ्ट आणि लेफ्टचं आर नाही करायचं बघा, कारण आपल्याला शेवटची दिशा काढायची आहे, सुरुवातीची दिशा ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला। ते केव्हा करतो आपण, जेव्हा आपल्याला शेवटची दिशा दिलेली असते आणि सुरुवातीची काढायची असते, ठीक, आता इथे सुरुवातीची दिलेली आहे आपल्याला, शेवटची काढायची, त्यामुळे हे आर आणि लेफ्ट म्हणजे उजवा आणि डावा कॅन्सल केलंय, त्याच्यानंतर आता हे एल आणि आर आपल्याला कॅन्सल करता येणार नाही, कारण याची किंमत 45 आहे आणि याची 90 आहे, याची किंमत किती आहे, 90 आहे, मुद्दा मी या साईडला लिहितो मी, ठीक आहे। मग आता 90 आहे तर आपण काय करणार, इथे या आर मधून एल वजा करणार, मग 90 अंश आर आहे, या 90 मधून हा लेफ्ट 45 वजा करणार, काय मिळतं मला, 45 अंशाचा आर मिळेल। मग आता मी काय करणार, उत्तरेकडून 45 अंशात वळणार उजवीकडे, राईटकडे, मग सिंपल पुन्हा आपलं तेच, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे, आणि मी 45 अंशातून वळणार आहे उत्तरेकडून, ठीक आहे, उजवीकडे, मग ही उत्तर आहे आणि उत्तरेकडून मी उजवीकडे 45 अंशातून वळणार आहे, म्हणजे मी या दिशेला वळणार आहे, हे 45 अंश, ठीक आहे, उजवीकडे वळलो मी, आणि ही दिशा येते ईशान्य, कोणती दिशा येते, ईशान्य, आणि म्हणून माझं अँसर जे आहे ते अँसर काय असेल, ईशान्य दिशा, काय असेल, ईशान्य दिशा, लक्षात आलं का, हे एल आणि आर कॅन्सल करता येत नाही, आर मधून आपण एल काढून टाकले, 45 आर राहिले, उत्तरेकडून आपण उजवीकडे वळलो 45 अंशातून, उत्तरेकडून आपण उजवीकडे 45 अंशातून वळलो की आपली दिशा कोणती येते, ईशान्य, उत्तर आणि पूर्वच्या मधली, बरोबर आहे, म्हणजे ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो, कोणती दिशा म्हणतो आपण हिला, नॉर्थ ईस्ट, ठीक, मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की जी प्रायमरी दिशा आहे, प्राथमिक दिशा ज्या आहेत त्या सुरुवातीला घ्यायच्या असतात, तसे मधल्या दिशांची नावं लिहिताना, ठीक आहे, मग मराठीमध्ये तुम्ही त्याला उत्तर पूर्व पण म्हणू शकता, या ईशान्य दिशेला काय म्हणू शकता, उत्तर पूर्व पण म्हणू शकता, ठीक आहे। नेक्स्ट उदाहरण बघू मित्रांनो, एक व्यक्ती ईशान्येकडे तोंड करून उभा आहे, बघा सुरुवातीची दिशा कोणती आहे, ईशान्य, सुरुवातीची दिशा कोणती आहे, ईशान्य, तो सुरुवातीला उजवीकडे वळतो, ठीक आहे, पहिला टर्न त्याचा राईट म्हणजे हा 90 अंशाचा असतो, राईट लेफ्ट म्हटलं की 90 अंश माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, त्यानंतर पुन्हा 45 अंशातून उजवीकडे वळतो, आता इथे आपल्याला
कोण दिलेला आहे 45 अंशातून उजवीकडे, म्हणून आपण 45 राईट लिहिणार. पुन्हा 135 अंशातून उजवीकडे वळतो, पुन्हा इथे 135 घ्या आणि कोणत्या दिशेला वळतो, उजवीकडे, आणि म्हणून इथे पुन्हा 135 अंशातून राईट घ्या. त्यानंतर तो 2 वेळा डावीकडे वळतो, मग त्यानंतर तो पुन्हा लेफ्ट आणि पुन्हा लेफ्ट 2 वेळा काय होतो, डावीकडे वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला सोडवायचं. ठीक, आता इथे काय करणार आपण, हा जो राईट आहे हा 90 आहे त्यामुळे हा कॅन्सल, हा एक लेफ्ट हा 90 आहे त्यामुळे हा पण एक कॅन्सल. एक राईट आणि लेफ्ट आपण कॅन्सल केला, या 2 आरची आपण बेरीज करणार आणि त्यातून हा लेफ्ट काढून टाकणार. मग 135 हा राईट आहे, त्याच्यानंतर हा 45 राईट आहे, यांची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला माहिती आहे किती येणार, 5 आणि 5 10, 5 चा 1 4 आणि 4 8 180 राईट येणार. ठीक, मग या 180 राईट मधून आपण आता काय करणार आहे, हा लेफ्ट जो आहे हा 90 आहे, फक्त लेफ्ट म्हणजे 90 असतो. ठीक आहे, आणि म्हणून हा 90 लेफ्ट काय करणार आहे, याच्यामधून वजा करणार आहे. ठीक, मग 180 मधून 90 गेले की राहतात 90 डिग्रीचा कोण, आणि आर मधून गेलेला आहे, मोठा आर आहे म्हणून हा 90 डिग्री राईट. आणि मग आपण आता काय करणार आहे, ईशान्येकडून 90 डिग्री उजवीकडे वळणार आहे आणि आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून बघा जर तुम्ही उजवीकडे वळाले तर काय होते, हे उत्तर आहे, ही दक्षिण आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. ठीक आहे, ईशान्य कोणती असेल ती काढू आपण. बघा ह्या उपदिशा आहेत, तुम्हाला माहिती आहे ही नैऋत्य आहे, ही ईशान्य आहे, ही वायव्य आहे आणि ही आग्नेय आहे. ठीक, मग आता आपल्याला वळायचं आहे ईशान्येपासून उजवीकडे 90 अंशात, मग ही ईशान्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे, उजवीकडे 90 अंशात वळायचं आहे, म्हणजे हा 90 अंश आणि उजवीकडे. ठीक आहे, आणि कोणती दिशा येते मग इथे, आग्नेय दिशा येते. कोणती दिशा येते, आग्नेय, आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार, आग्नेय. आपलं उत्तर काय येणार, आग्नेय. तर हे अँगल बेस्ड उदाहरण होते मित्रांनो, अगदी सिंपल, म्हणजे तुम्हाला हे 5 सेकंदामध्ये निश्चितच सोडवता यायला पाहिजे प्रॅक्टिस केली तर. फक्त एवढंच कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असते हे आपल्या डोक्यामध्ये असते हे लक्षात घ्या, आणि हे कॅल्क्युलेशन तोंडी करता येतात, कारण हे सर्व कॅल्क्युलेशन जे आहेत हे 45 पटीमध्येच असतात. सर्व जे अँगल असतील ते 45 मल्टिपल असतील, हे इथे लक्षात घेणं जरुरी आहे. लक्षात आलं, एकदम सिंपल मेथड, तुम्हाला ती आकृती काढत बसण्याची गरज नाही, वेळेची बचत होणार. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल त्यांनी मागचे जे व्हिडिओ आहेत ते मागचे व्हिडिओ बघा, त्याची लिंक जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, आपली जी कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक मिळून जाईल, पूर्ण प्लेलिस्ट जी आहे. ठीक आहे, गणिताची असेल, बुद्धिमत्ता चाचणीची असेल किंवा मराठी या विषयाची असेल, तर सर्व लिंक तुम्हाला तिथे मिळून जाते. ठीक आहे, थांबू आपण इथे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. Oh, oh, oh.